लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात विविध राज्यातील परप्रांतीय अडकलेले होते. राज्य सरकारने परराज्यातील नागरिकांना आपापल्या गावात जाण्यास मुभा दिल्यानंतर हिंगोलीहून छत्तीसगडच्या मजुरांना काल रात्री सोडण्यात आलंय. रात्री 10:30 सुमारास हिंगोली बसस्थानकातून 3 बस निघाल्या तर सेनगाव तालुक्यातून 4 बस सेनगाव येथून निघाल्या. दोन्ही तालुक्यात अडकलेल्या छत्तीसगड राज्यातील मजुरांना औरंगाबाद पर्यंत या बसच्या माध्यमाने सोडले जाणार असून तेथून त्यांच्या राज्यामध्ये पोहोचण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.